हाय फ्रेंड्स, नमस्कार। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण लहान मुलांना खूपच आवडीचे असे एक लाडूचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी हे एक डब्बा भरून बेसन घेतलेलं आहे। याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे मी, आणि आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घालणार आहोत। लहान मुलांनाच काय, सगळ्यांनाच आवडतील असे लाडू आपण आज बनवणार आहोत। प्रसादामध्ये मिळतात बघा हे लाडू अशा प्रकारचे, ह्याला दामट्याचे लाडू पण म्हणतात, किंवा बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू पण म्हणू शकतो आपण। आता आपण हे तूप सगळीकडे बेसनाला लावून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात। आणि मी याच्या चिमूटभर हळद घातली आहे, पिवळ्या चांगल्या पिवळ्या कलरच्या होतील आपल्या पुऱ्या म्हणून। थोडीशी हळद घातली, ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा नका घालू। आता मी थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा घट्ट उंडा मळून घेते। आपण पुऱ्या बनवताना पीठ कसं मळतो तशाच प्रकारे मळायचे पीठ। एक तर जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, पुऱ्या बनवता येतील आपल्याला अशा प्रकारे म्हणून। मी हातावरती थोडंसं तेल घेऊन ह्याला थोडंसं चांगलं चोपडं करून घेते। आता आपण याला एक 15-20 मिनटं ठेवून देऊयात असंच, किंवा लगेच केल्या तरी चालतील, काही हरकत नाही, जसा वेळ असेल तसं ठेवू शकता। आता 10 मिनटानंतर हे पीठ असं झालेलं आहे, आता आपण लगेच पुऱ्या करून घेऊयात। मी अशा प्रकारचे गोळे बनवून ठेवून दिलेत एकदाच सगळ्या पिठाचे। आणि आता पटापट पुऱ्या लाटून घेऊन लगेच मी गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। लगेच्या लगे पण तळू शकता आपण ही पुरी, लाटली की कढईमध्ये टाकू शकतो डायरेक्ट। गोळ्याला थोडं थोडं तेल लावत आहे मी, कढईमध्ये गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यातच मी थोडंसं 10-12 पुरे आहेत आपल्या फक्त, आणि ह्या पुऱ्या आपण जाडसर लाटून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता मी ह्या पुऱ्या तळून घेते। मीडियम गॅसवरती ह्या पुऱ्या आपण चांगल्या तळून घेऊयात खुसखुशीत अशा मस्त, दोन दोन तीन तीन टाकून। तळताना पुरीला क्रॅक पडलं तरी काही हरकत नाही, कारण की बेसनाचं पीठ असल्यामुळे हे क्रॅक पडतातच पुरीला, किंवा तुटल्या तरी काही हरकत नाही। तुटलं तरी आपल्याला कसंही मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून घ्यायचं आहे, किंवा हातावरती चोळून आपण ह्याला बारीक करणार आहोत। फक्त चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या पाहिजे, खमंग अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या पुऱ्या खुसखुशीत। तळून झालेली आहे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायची पुरी मी काढून घेतली आहे। हे बघा अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, एकदम खुसखुशीत झाल्यात बघा, मऊसूत झाल्यात, एरीज हातावर चोळल्या जातील। परंतु काठ थोडे कडक झाल्यामुळे मला मिक्सरमध्ये फिरवावं लागणार आहे। ती जेवढ्या झाल्या तेवढ्या हातावरती असं चोळून घेते, सगळ्या पुऱ्यांचे बारीक बारीक तुकडे करते। मी मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून घेणार आहे। थोडंसं काठ थोडे जाड होते आणि कडक होते म्हणून हे अशा प्रकारचं मी छान बारीक करून घेतलेलं आहे। रवा रवा काढून घेतले मी। आता कढईमध्ये आपण पाक बनवून घेणार आहोत, त्यासाठी कढई ठेवली आहे मी गॅसवरती। आता एक डब्बा साखर घातली आहे मी, ह्याच डब्याने एक डब्बा पाणी घातलं आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी पण करू शकता, अर्धा डब्बा किंवा
थोडंसं जास्त, एक डबा भरायला कमी थोडंसं घेऊ शकता. आपण पाकाला खळखळ एक 10 ते 15 मिनटं उकळून घेऊयात. एक 10 मिनटानंतर मी थोडंसं हाताला घेऊन बघते पळ्याचं, चिकट लागत आहे, भरपूर चिकट झालेला आहे पाक आपला. आणि पाक झालाय तयार. मी आता एक वेलचीची पावडर घातली याच्यामध्ये आणि गॅस थोडा बारीक करते. आणि आपण आता हे पुऱ्यांचं चुरा केलेलं आपण ह्या पाकामध्ये घालूयात बारीक गॅसवरतीच. आणि याच्यामध्ये मी थोडेसे बदामाचे काप घालते, म्हणजे खायला छान लागतील लाडू. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते मी. मीडियम गॅस करायचा. थोडासा कलर पण टाकत आहे मी, फूड कलर आहे केशरी, ऑप्शनल आहे तुमच्या मनावर. कलर छान येण्यासाठी म्हणून मी थोडासा घालत आहे, फक्त चिमूटभर कलर घातलाय मी. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते. एक 2-3 मिनिटे आपण मीडियम गॅसवरती ह्याला छान परतून घेऊयात. तुम्ही साखर जर कमी घेतलेली असेल, समप्रमाणात माप जर नाही घेतलेलं असेल, तर आपल्याला हे मिश्रण पातळ होणार नाही. लगेच्या लगे गॅस बंद करून लाडू वळले तरी चालतात, परंतु मी जास्त गोड बनवणार आहे त्याच्यामुळे साखर त्याच्यामुळे हे असं पातळ झालेलं आहे. जर साखर कमी घेतली तर हे पातळ होत नाही. लगेच्या लगे लाडू वळू शकतो आपण. पाकात टाकल्या गॅस बंद करायचा आणि लाडू वळून घ्यायचे तुम्ही खालीवरी करून. मी आता गॅस बंद करते. हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, ह्याला खाली काढून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून याला थोडंसं सुकू घालूया. आपण फॅनखाली ठेवायचं किंवा असंच रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालतं. एक 20-25 मिनटे आपण ह्याला ठेवून देऊयात सुकण्यासाठी आणि नंतर ह्याचे लाडू वळूयात. खूप टेस्टी लाडू होतील अशा प्रकारे केलं तर. अशा प्रकारे अर्ध्या तासानंतर आपलं मिश्रण मस्त घट्ट झालेलं आहे. आता लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार आहे. बघा, मी आता लाडू वळून घेते. मी हाताला थोडंसं तूप लावून घेते लाडू वळण्याच्या आधी, म्हणजे हाताला चिटकणार नाही. बुंदीसारखं, लाडूच्या बुंदीसारखंच हे मिश्रण दिसत आहे बघा. आणि खायला चविष्ट पण तसेच मोतीचूरच्या लाडूसारखेच लाडू लागतात हे खायला, सेम टू सेम. आणि तूप टाकल्यामुळे, बदाम टाकल्यामुळे खूपच चविष्ट लागतात आणि लेकरं तर मुलं तर आवडीनेच खातील. त्याच्यामुळे अशा प्रकारची रेसिपी तुम्ही पण नक्कीच ट्राय करा फ्रेंड्स. मी आता अशा प्रकारे सगळे लाडू आपले राहिलेले वळून घेते. फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या चॅनलचे सदस्य व्हा. आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी रेसिपी टाकल्या नोटिफिकेशन मिळेल. ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. अशा प्रकारे सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि किती मस्त दिसत आहेत बघा. ठीक आहे फ्रेंड्स, ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, त्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा. बाय फ्रेंड्स.